शिकणे म्हणजे काय, अध्ययन आपण कशाला म्हणतो? आपण शिकतो राईट, आपण शिक्षक आहोत, आपण शिकवतो, पण आपल्याला जर शिकवायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला स्वतःला आधी शिकायला हवं राईट. म्हणजे वी शुड बी इन द लर्निंग फेज, आपण पहिल्यांदा लर्निंग फेज मध्ये स्वतः असलं पाहिजे, तेव्हाच आपण इतरांना शिकवू शकतो. आणि अर्थातच शिक्षकाकडनं या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात. मग लर्निंग, ज्याला मराठीमध्ये काय काय शब्द आहे लर्निंगला? येस, आत्ताच मी तो शब्द वापरलाय मराठीमध्ये, आपण शिकणे म्हणतो किंवा त्याला आपण अध्ययन असंही म्हणतो. ठीक आहे, सो मला आता एक्सपेक्ट आहे तुमच्या मते अध्ययन म्हणजे काय, शिकतो म्हणजे नक्की काय करतो, अध्ययन होतो म्हणजे नक्की काय होतो? काही पूर्वानुभव असतात लहानपणापासून, जे काही आपल्याला अनुभव आलेले असतात. आणि एक नवीन अनुभव जेव्हा एक अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया चालू असते तेव्हा एक अध्ययन अनुभव दिला जातो. आणि ते जुने जे अनुभव आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी भर घालून एक नवीन अनुभव तयार होतो. ती शिकण्याची प्रक्रिया आहे. ओके, अध्ययन म्हणजे नवीन अनुभव जे पूर्वीच्या अनुभवावरती डिपेंड असतात आणि नवीन अनुभव आपल्याला मिळतात. पण आपल्याला दिसतं का की एखाद्या व्यक्तीचं अध्ययन झालं म्हणजे नक्की काय झालं? तुम्ही कधी म्हणाल की तुमचा एखादा विद्यार्थी त्याचा एखाद्या घटकाचं अध्ययन झालेलं आहे, ते तुम्ही कधी म्हणाल? अध्ययन निष्पत्ती ज्या असतात त्या प्राप्त झालेत का नाही हे बघण्यासाठी मूल्यमापन करावं लागतं, आणि तेव्हा मग तुम्ही बघू शकता की अध्ययन झालंय की नाही. ओके, बरं. मला माझा पुढचा प्रश्न असा आहे, अध्ययन जे होतं ते फक्त फॉर्मल सेटअप मध्ये होतं का, की शाळा कॉलेजेस मध्ये गेलं म्हणजे अध्ययन झालं, शिकून मोठा शाणा झाला, असं काही असतं का, की अध्ययन वेगळ्या पद्धतीने पण होतं? मॅडम मला असं वाटतं एखादी गोष्ट आपण जेव्हा इतरांकडून समजून घेतो प्रॉपरली समजते तेव्हा आपण असं म्हणू शकतो एखाद्याने शिकवलं आणि आपल्याला ते समजलं. हा समजलं की मला समजलं त्याचे काय बेसिक आहेत, त्याचे काय वैशिष्ट्य आहेत, त्या सगळ्या बाबीमध्ये त्या विशिष्ट गोष्टी. सरांनी खूप छान शब्द उच्चारला, त्याचं नाव आहे वैशिष्ट्ये. म्हणजे अध्ययनाची वैशिष्ट्य असतात ज्याच्यावर आपल्या लक्षात येतं की अध्ययन होत आहे. बरं, अध्ययन हे राईट डायरेक्शन होतं म्हणजे योग्य दिशेने होतं की ते अयोग्य दिशेने पण होऊ शकतं? मॅडम अध्ययन कर्त्याच्या मनस्थितीवरती अवलंबून आहे आणि त्याचे सर्व सभोवतालचा परिसर किंवा परिस्थिती ज्याला त्याच्यावर अवलंबून आहे. आणि अध्यापन करता कशा पद्धतीने त्याला पटवून सांगतो म्हणजे दोन्ही गोष्टी. म्हणजे परत आपण कुठे येतोय बघा, टीचिंग लर्निंग प्रोसेस वरती आपण येतोय, ज्या ठिकाणी अध्ययन अध्यापन आहे, अध्यापन करता कशा पद्धतीने शिकवतोय, आणि बाह्य घटक ज्याला आपण म्हणजे म्हणतो ना अध्ययनावरती परिणाम करणारे बाह्य घटक असतील, अंतर्गत घटक अर्थातच आहेत, पण या सगळ्या घटकांचा परिणाम अध्ययनावरती होतो. आपण थोडक्यात अध्ययनाची वैशिष्ट्य पाहणार आहोत. मी नेक्स्ट स्लाइड वरती स्विच केला. लर्निंग म्हणजे काय, त्याला सिंपल असं म्हणलं तर लर्निंग इज चेंज इन द बिहेवियर, वर्तनात बदल होणे म्हणजे लर्निंग. आता या ठिकाणी मी काही एक्झाम्पल घेईन. या ठिकाणी कसलं लर्निंग आहे, या ठिकाणी दोन पिक्चर्स तुम्हाला दिसतात, या ठिकाणी कसलं लर्निंग आहे? आत्ताच आपण म्हणालो ना की लर्निंग हे योग्य दिशेने होईलच असं काही नाहीये. ठीक आहे, मग हे लर्निंग काय लर्निंग काय लर्निंग होतं याच्यातनं? वर्तनामध्ये बदल होतोय. पहिलं वर्तन असं होतं, नंतर वर्तनामध्ये बदल झाला म्हणजे काय? शिकण्याची एक सिंपल व्याख्या आहे, वर्तनामध्ये बदल म्हणजे लर्निंग. त्याच्या पुढची तुम्हाला एक मी गोष्ट सांगते, जेव्हा आपण एखादा लेसन प्लॅन बनवतो, जेव्हा आपण एखादा पाठाचं नियोजन करतो आपण, तर नियोजन करताना आपण काही उद्दिष्ट लिहितो, उद्दिष्ट लिहितो आणि त्याचं स्पष्टीकरण लिहितो. ते उद्दिष्टांचं स्पष्टीकरण हे वर्तन बदलाच्या स्वरूपात लिहिलं जातं. बरोबर, म्हणजे विद्यार्थ्याला जेव्हा तुम्ही सुरुवातीला एखादा घटक क्लासमध्ये शिकवता, वर्गामध्ये शिकवता, त्यावेळेला त्याविषयी त्या विद्यार्थ्याला ज्ञान नसतं, पण तुम्ही तो घटक शिकवून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्यांचं मूल्यमापन करता, तेव्हा तुमच्या लक्षात येते की याला हा घटक समजलेला आहे. सो त्याच्या वर्तनामध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफिकेशन लिहिताना, उद्दिष्ट स्पष्टीकरण लिहिताना सुद्धा आपण वर्तनात बदल काय झालेला आहे त्याच्यानुसार आपण उद्दिष्ट स्पष्टीकरण लिहित असतो. ते आपलं ऑब्जेक्टिव्ह असतं की मी हा लेसन शिकवल्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह अचीव होतील. आता या ठिकाणी वर्तनामध्ये बदल काय झालाय बघा, शेअरिंग करणं. ठीक आहे, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की शिकणं जे आहे, आपण जे शाळा कॉलेजेसमध्ये शिकतो याला फॉर्मल
लर्निंग असं म्हणतात, ज्याला औपचारिक लर्निंग असं म्हणतात, औपचारिक पद्धतीने शिकणं असं म्हणतात. जेव्हा आता तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन थ्रू शिकत आहात, राईट, एम ए एज्युकेशन कुठला कोर्स आहे, वायसीएमओईचा कोर्स आहे, म्हणजे हा कुठला मोड आहे, डिस्टन्स मोड आहे, राईट. सो या ठिकाणी हे जे शिकणं आहे याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, अनौपचारिक पद्धतीने घेतलेलं शिक्षण, राईट. आणि तिसरा जो आहे त्याला म्हणतात इनफॉर्मल, ज्याला आपण सहज शिक्षण असं म्हणतो, फॉर्मल, नॉन फॉर्मल आणि इनफॉर्मल, ठीक आहे. या ज्या गोष्टी आहे आपल्याला घरी आपले आई वडील आपल्या लहानपणी किंवा आपण आपल्या मुलांना शिकवतो की शेअरिंग, शेअरिंग इज गुड हॅबिट, आपल्याला कुठलीही गोष्ट एकमेकांशी शेअर करायला हवी, स्पेसिफिकली खाण्याची असेल तर ती करायलाच हवी, ठीक आहे. सो हे काय आहे, एखाद्याला ती सवय नसेल पण कालांतराने त्याला ती सवय लागली तर ते काय आहे, वर्तनामध्ये झालेला बदल आहे. आता हे जे आपण पाहतो हे आहेत शिकण्याचे, म्हणजे लर्निंगची काही वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत. वर्तनातील बदल हा तुलनेने चिरस्थायी किंवा कायमस्वरूपी असतो. याचं कोणी मला एक्झाम्पल देऊ शकेल तुमच्यापैकी? राष्ट्रगीत, राष्ट्रगीत आपल्याकडे असतं, राष्ट्रगीत साठी कुठे लागलं तरी मुलांना एकदा सांगितलं जातं की नाही बाबा ते उभं राहायचं शांत म्हणून. हा काही कायमस्वरूपी बदल असतो, मुलांना सांगतो आपण की त्यांच्या पाया पडायचं, हा एक बदल त्यांच्या घडून आला की तो नेहमीच चिरस्थायी राहतो. एकदम म्हणजे हे जे बदल आहेत, एखाद्याला भेटल्यानंतर आपण त्याला ग्रीट करतो, आपण त्याला नमस्ते म्हणतो किंवा त्याला आपण गुड मॉर्निंग म्हणतो, ही काय आपली हॅबिट आहे. मग काही बदल हे असे असतात जे चिरस्थायी असतात, जे कायमस्वरूपी असतात. जसं मॅडमनी सांगितलं राष्ट्रगीत म्हटलं की आपण विद्यार्थ्यांना माहिती आहे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर त्या ठिकाणी उठून उभं राहायचं, आपण त्याचा रिस्पेक्ट करायचं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत या वर्तनातील बदल झालेला आहे पण तो कसा आहे, कायमस्वरूपी आणि चिरस्थायी आहे. तुम्ही याच्याशी सहमत आहात का, शिकणं ही आजीवन प्रक्रिया आहे. म्हणजे असं नाही की आपण शिक्षक आहोत, आपल्याला शिकवायचे म्हणजे आपणच फक्त शिकलं पाहिजे, ठीक आहे. हे सगळ्यांना लागू पडतं का हे फक्त शिक्षकांनाच लागू पडतं? आता अपेक्षा शिक्षकांकडनंच केली जाते, हा भाग वेगळा आहे. या ठिकाणी चित्र डिस्प्ले केली आहेत, या ठिकाणी बघा आता सुद्धा आपले आई वडील इव्हन आजी आजोबा त्यांना सुद्धा टेक्निकल एजचं जास्ती क्युरियोसिटी आहे, त्यांना पण मोबाईल हँडल करायचे. आज ते व्हॉट्सअप वापरतात, आज ते काही गेम्स कॅन्डी क्रश सारखे ते गेम्स खेळतात, ठीक आहे, व्हिडिओ कॉल करतात. सो आज ते काय टेक्नॉलॉजीशी युज टू झालेले आहेत, ते नवीन नवीन गोष्टी शिकत आहेत, नवीन टेक्निकल एजनुसार स्वतःला बदलत आहेत, ठीक आहे. म्हणजे ही काय आहे, लर्निंग ही आजीवन प्रक्रिया आहे, ती स्टॉप होत नाही, ती कंटिन्युअसली प्रक्रिया म्हणजे प्रोसेस, ती कंटिन्युअसली चालूच राहते. आपण कायम शिकत असतो, मग ते फॉर्मली असो, नॉन फॉर्मली असो किंवा सहजपणे शिकणं सार्वत्रिक आहे, युनिव्हर्सल आहे. आता युनिव्हर्सल आहे म्हणजे काय, असं नाही की आपण आता मोठे झालो म्हणजे आपण शिकतो, सगळेजण शिकतात, लहान मुलं शिकतात, प्रत्येक. आता तुम्ही युनिव्हर्समध्ये कुठंही जा, युनिव्हर्सल म्हणजे कुठेही जा, प्रत्येक जण हा शिकत असतो. म्हणजे लर्निंग काय आहे, युनिव्हर्सल प्रोसेस आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि असंच नाही की हे फक्त फॉर्मल म्हणजे ज्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो त्याच्याशी रिलेटेड आहे. शिकणे हे उद्देशपूर्ण आणि ध्येय निर्देशित आहे. पहा, लर्निंग इज पर्पजफुल अँड गोल डायरेक्टेड, आपण एक गोल ठेवू शकतो. आता तुमचा गोल काय आहे, तुम्ही आता एम एज्युकेशन का करत आहात, एम एज्युकेशन हे पण एक प्रकारचं शिक्षण घेणंच आहे, शिकणं आहे. तुम्ही का करत आहात एम एज्युकेशन? आता प्रत्येकाचा गोल हा वेगळा असेल, तुमचा काय गोल आहे? मला कोणाचं असेल की मला एक हायर एज्युकेशन कम्प्लीट करायचं हा उद्देश असेल, कोणाचा उद्देश असेल की मी एम एज्युकेशन, मला असं वाटतं मोस्ट ऑफ द जणांचा हा उद्देश असेल की मला हे भेटल्यानंतर मला प्रमोशन भेटेल, ठीक आहे. काही जणांचं असेल की मी एक्स्ट्रा एज्युकेशन केल्यानंतर मला सॅलरी हाईक भेटेल. प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं आहे आणि लर्निंग हे उद्दिष्ट पूर्ण होत असतं, एक ध्येय निश्चित करून लर्निंग होत असतं. शिकण्यात अनुभवांची पुनर्रचना समाविष्ट असते. मला वाटतं हे एक्झाम्पल महेश सरांनी दिलं होतं, राईट. म्हणजे आधीचे जे अनुभव आहेत त्याचा वापर करून आपण नवीन अनुभव घेत असतो आणि नवीन लर्निंग होत असतो. ओके, हा एक्सपिरियन्स कुणी घेतलेला आहे का, जेव्हा बायको रुसून माहेरी जाते आणि घरी प्रत्येक वेळेला हॉटेलमध्ये जाणं जमत नाही, मग आपण काय करतो, जसं जमेल तसं आता मी घरीच बनवतो, ठीक आहे. आता या ठिकाणी महाशय कणिक मळताना दिसत आहेत, बरोबर. काय होतं आता हे तुम्ही मला ह्याचं एक्झाम्पल याच्याशी कोरिलेट कसं करून दाखवाल? बघाशी तर महेश सरांनी सांगत होतो की पूर्व अनुभव आहे, बरोबर. पूर्व अनुभवावरून सुद्धा आपल्याला नवीन एखादी गोष्ट शिकता येते. बऱ्याचदा कसं होतं हे बघा, आपण जेव्हा पहिल्यांदा एखादी गोष्ट शिकतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याकडनं चुका होत असतात, पण नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ती गोष्ट करतो तेव्हा आपण त्या चुका
अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. आता जेव्हा कणिक म्हणा मी मुद्दा हे उदाहरण टाकलं, जेव्हा पहिल्यांदा आपण शिकतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की पाणी आणि पीठ किती घ्यायचं त्याचं प्रमाण हे आपल्या लक्षात येत नाही. बऱ्याचदा ते पातळ होतं, कधी घट्ट होतो, अजून पाणी टाकलं तर अजून पातळ होतं. या सगळ्या गोष्टी होत असतात. मग नेक्स्ट टाइम आपण काय करतो त्याचं मेजरमेंट आपल्याला पाहिजे. अमुक एवढा पीठ असेल तर त्याला एवढंच पाणी घ्यायचं, ठीक आहे, ते आपण लक्षात ठेवतो आणि त्यानुसारच आपण कृती करत असतो. किंवा हळूहळू पाणी टाकून आपण तो आटा किंवा ते जे पीठ असेल ते आपण मळतो, राईट. म्हणजे या ठिकाणी काय आहे, लर्निंग कसं होतं, अनुभव आणि लर्निंग मध्ये म्हणजे शिकण्या जेव्हा आपण शिकतो तेव्हा अनुभवांची पुनर्रचना त्याच्यामध्ये केली जाते आणि या पद्धतीने पण लर्निंग होत. एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत हस्तांतरित होतं. म्हणजे शिकणं काय, एका परिस्थितीत शिकलेलं आपण, या ठिकाणी मी उदाहरण दिलेलं आहे, ठीक आहे, ज्याला सायकल चालवता येते त्याला बॅलन्सिंग माहिती असतं, ती व्यक्ती गाडी चालवायला इझिली शिकते. इव्हन असंही म्हटलं जातं ज्याला ज्याला टू व्हीलर जी गिअरची बाईक आहे ती चालवता येते, ती व्यक्ती फोर व्हीलर पण गिअरची असते, फोर व्हीलर पण गिअर असतात, मग ते पण ते व्यवस्थितपणे मी लवकर शिकू शकतात. इतरांनी म्हणजे काय होतं, एका ठिकाणी शिकलेला अध्ययनाचा वापर हा दुसऱ्या ठिकाणी केला जातो आणि तशा पद्धतीने आपण शिकतो. हे सगळ्या वैशिष्ट्य लक्षात ठेवा कारण याचा पुढे रेफरन्स येणार आहे. आता बघा या ठिकाणी काय दिसतंय, मोबाईल वापरताना दिसतंय, एक जण मोबाईलवर गाणी ऐकता ऐकता झोपलेला आहे, एक जण मोबाईल साईडला ठेवून झोपत आहे, एक जण मोबाईल अंगावर येऊन झोपलेला आहे. आता मी मगाशी म्हटलं बघा फरक आहे, शिक्षण आणि शिकणे याच्यामध्ये फरक आहे. शिकणे म्हणजे योग्य दिशेने विकास होणे आवश्यक नाही. मी शिकतोय पण असं पण होऊ शकतं ना, मी वाईट गोष्टी पण शिकू शकतो किंवा मी शिकू शकते. म्हणजे शिकणं हे योग्य दिशेने होतच असं नाही. आता ऍक्च्युली आपल्याला बरेच जण म्हणतात, इव्हन आपल्याला पण माहितीये, म्हणतात ते जाऊ दे, आपल्यालाही माहितीये की मोबाईल जवळ जवळ ठेवायचा नाही, झोपताना मोबाईल जवळ नको, डेटा कनेक्शन ऑन नको. बऱ्याच जणांना माहिती, सगळ्यांना माहिती, मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती, तरी पण आपण काय करतो, आपण या चुका करतोच असतो. या ठिकाणी आपण हे शिकलोय का, नाही आपण शिकलोय काय, जर मोबाईल घेऊन झोपणं हे आपण शिकलो. म्हणजे या ठिकाणी शिकणं आपलं कुठलं होतंय, अयोग्य दिशेने होतंय. म्हणजे शिकणे शिकताना विकास हा योग्य दिशेने होतोच असं नाही. आता हे उदाहरण मला असं वाटतं मी तुमच्याशी अगदी तंतोतंत हे कोरिलेट करू शकते. दिवाळीची सुट्टी आहे, काही दिवसांनी तुमची शाळा कॉलेजेस सुरू होतील आणि आता असं झालं की प्रचंड कंटाळा आलाय कारण मॅडम लेक्चर घेतात आणि हा झोपेचा टायमिंग आहे 2 ते 5. कोणी 2 झोपेल, कोणी 3 झोपेल, पण हा झोपेचा टायमिंग, आता झोपायचंय. पण हेडपार सरांनी मेसेज टाकलाय अटेंडन्स इज कंपल्सरी. हा अटेंड पण करायचे, आता अर्थात कमी लोकांनी अटेंड करतात ती गोष्ट वेगळी, तो एक स्ट्रेस आहे. पण तरी पण काय करताय, ठीक आहे, झोपा काढत काढत पण आपण लेक्चर ऐकू. हे काय आहे हे आता सगळ्यांना अर्थात लागू होतं, कृपया पर्सनली घेऊ नका. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून एक, बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.